अर्थान आमच्या मंडळाचे म्हणजेच लाडके सरपंच माननीय श्री रामेश्वर आंग्रे साहेब, तसेच आमच्या मंडळाचे लाडके उपसरपंच माननीय श्री योगेंद्र कैकाडी साहेब यांच्या विद्यमातून हा सुंदर असा भव्य दिव्य करंजाडे महोत्सव 2019 या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आमच्या करंजाडे महोत्सव 2019च्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। चला तर जास्त वेळ न करता आपण लगेचच या कार्यक्रमाला या सुंदर अशा सदाबहार कलाकृतीला आपण सुरुवात करणार आहोत। म्हणतात 64 कला आणि 14 विद्येचा अधिपती महागणपती। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात असो किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात असो, आपण त्या ईश्वरचरणी प्रार्थना करून त्या कार्यक्रमाला सुरुवात करीत असतो। तसंच याही कार्यक्रमाची सुरुवात आपण त्या गणरायाच्या चरणी एक छोटीशी आळवणी घालून या कार्यक्रमाला सुंदर अशी सूर्यकाची सुरुवात करणार आहोत। चला तर घेऊन येत आहोत गणपती बाप्पाच्या चरणी ही छोटीशी मानवंदना या सुंदर अशा गीतातून। प्ले डीजे म्युझिक। सर्वांनी जोरदार आवाजामध्ये जयघोष द्यायचा आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती।
खऱ्या अर्थानं आम्ही कलावंत प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जातो, पण खूप कमी ठिकाणी आम्हाला सुज्ञ प्रेक्षक भेटतात. त्याच आम्हाला आमच्या करण जाडे महोत्सव 2019 मध्ये लाभलेले आहेत. खऱ्या अर्थानं आम्हा कलावंतांचं एकच मागणं असतं, ते फक्त आणि फक्त टाळ्यांचं. कारण टाळ्या वाजवण्याचे 3 फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या हाताचा व्यायाम होतो, आणि दुसरा फायदा म्हणजे आजूबाजूचे मच्छर मरतात जे फिरणारे असतात. म्हणून टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात, खऱ्या अर्थाने सुंदर असं गणपती बाप्पाच्या चरणी ही छोटीशी आळवणी घालून या कार्यक्रमाला आपण सुंदर अशी सुरेख अशी सुरुवात केलेली आहे. गण गणानंतर येते ती म्हणजेच गवळण. गवळण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येणारं दृश्य म्हणजेच राधा आणि कृष्णेचं नटखट असं प्रेम. म्हणून कुणीतरी म्हटलेलं आहे की घाटा मागून घाट निघती लागती सुंदर वळण, घाटा मागून घाट निघती लागती सुंदर वळण, आणि ही बघा कशी गणाच्या मागे धावत येते आमची सुंदर अशी नटखट अशी गवळण. एकदा जोरदार टाळ्या होत होत्या, ठेवून येत आहे सुंदर अशी नटखट अशी गवळण. Thank you.
हॅलो, ही होती आमची सुंदर अशी नटखट अशी गवळण. खऱ्या अर्थानं तुमच्या टाळ्यांचा आवाज जे काही दोन चार टाळ्या वाजले आम्हा कलावंतांकरिता त्यासाठी देखील धन्यवाद. आणि आमचे करण झाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाचे आधारस्तंभ, आमच्या मंडळाचे लाडके सरपंच माननीय श्री रामेश्वर आंग्रे साहेब, तसेच आमच्या मंडळाचे लाडके उपसरपंच माननीय श्री योगेश कैकाडी साहेब, तसेच आमच्या मंडळाचे लाडके अध्यक्ष माननीय श्री जीवन चाळके साहेब, तसेच आमच्या मंडळाचे लाडके उपाध्यक्ष विनायक पोपट साहेब, तसेच आमच्या मंडळाचे लाडके सचिव माननीय श्री अमित यादव साहेब, तसेच मंडळाचे उपसचिव माननीय श्री शैलेश चव्हाण साहेब, तसेच मंडळाचे खजिनदार माननीय श्री योगेश फापाळे साहेब, तसेच मंडळाचे उपखजिनदार सुदेश कामटे साहेब, तसेच मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री भूषण चाळके साहेब, तसेच मंडळाचे सल्लागार विनोद खोडदे साहेब, तसेच मंडळाचे सहसल्लागार अतुल जाधव साहेब, तसेच ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री संतोष आंग्रे साहेब, तसेच माननीय श्री मंगेश बोरकर साहेब, तसेच माननीय सौ नीलम भगत मॅडम, तसेच माननीय सौ शांताबाई राणे मॅडम, तसेच माननीय सौ नंदा गायकर मॅडम, तसेच माननीय सौ वंदना पोपट मॅडम व समस्त करंजाडे ग्रामस्थ मंडळ यांच्या विद्यमातून हा सुंदर असा भव्य दिव्य करंजाडे महोत्सव 2019 या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं मी आमच्या प्रमुख मान्यवरांच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच ग्रामस्थ मंडळ यांचे देखील आभार मानेल की आम्हा कलावंतांना येथे येऊन आमची सदाबहार कलाकृती सादर करण्याची ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. खऱ्या अर्थानं हा सुंदरसा कार्यक्रम चालू आहे, पण थोडंसं तुमचं टाळ्यांचा आवाज कमी येतो. मला खात्री आहे आता तर सुरुवात आहे, ॲटोमॅटिक नंतर नंतर तुमच्या टाळ्यांचा आवाज ॲटोमॅटिक येत राहील. कारण आमच्या कलावंतांचं काय असतं माहिती आहे, आमच्या कलावंतांचं टॉनिक असतं मायबाप रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या. म्हणून आम्हा कलावंतांना टॉनिक देत राहा. आणि आम्ही आमच्या मंडळाचे कार्य म्हणजे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मंडळ मी यांना एक विनंती करेन, एक विचारू इच्छितो. मी निवेदक तर आहेच, पण सोबत मी मिमिक्री आर्टिस्टसुद्धा आहे. तर मी मिमिक्री केली, काही राजकीय नेत्यांचे देखील मी आवाज काढतो. सर्वात प्रथम सांगितलेलं बरं, तर मी राजकीय नेत्यांचे सिने कलाकारांचे आवाज सिने कलाकारांचे तर काढू शकतो, पण राजकीय नेत्यांचे आवाज काढू शकतो जर तुमची परवानगी असेल तर काढेल, नाही तर नको. ओके, हरकत आहे, बस सिने कलाकारांचे आवाज आपण ऐकणार आहोत. खऱ्या अर्थानं मी माझ्याबद्दल एक छोटीशी ओळख पटवून देतो. माझं नाव आहे प्रशांत वाकोडे, पण मी शांत अजिबात नसतो, कारण नावामध्ये असे विनोद घडतात तुम्हाला कल्पना नसेल. आता मध्यंतरी मी एका शोला गेलो, इतका काळा माणूस होता, इतका काळा माणूस होता. मी त्याला सहज विचारलं, दादा तुमचं नाव काय? मला बोलतो रूपकुमार. त्याला कुठंच रूप नव्हतं, हे तर काहीच नाही. त्यानंतर मला एक दादा भेटला, डोक्यावर एकही केस नाही. त्यांना मी विचारलं, दादा तुमचं नाव काय? बोलतो बालकृष्ण. सर्वात मोठा जोक तिथे झाला. माझ्या मित्राने मला बऱ्याच वर्षांनी फोन केला, मला बोलतो यार माझ्या लग्नात तू आला नाही, कमीत कमी मला विसरला का? मी बोलो नाही रे विसरणार का, मग घरी ये का तिथेरी भेटायला. त्याच्या घरी गेलो, त्यांनी त्याच्या मुलाला आवाज दिला, तो नाव ऐकून मी शॉक झालो. त्यांनी मुलाला आवाज दिला, बाळा अमेरिका जा काकाला पाणी आण. मी बोलो मुलाचं नाव अमेरिका? कोण ठेवतं रे मुलाचं नाव अमेरिका? अरे जीवनात काही केलं नाही, कमीत कमी अमेरिकेचा बाप तर झालो. हे नावामध्ये फंडे असतात, नावामध्ये जोक्स असतात. आणि मध्यंतरी जेव्हा आता आपल्याला कल्पना आहे, सिने कलाकार म्हटलं की पिक्चर ॲटोमॅटिक चेहऱ्यावर उभा राहतो, म्हणजे डोळ्यासोबत पिक्चर ॲटोमॅटिक उभा राहतो. पण जेव्हा अमरीश पुरी स्वर्गीय वासीय झालेले, त्यानंतर त्यांच्या दोन चित्रपटांना मी आवाज दिलेला, तो आवाज आपल्यामध्ये सादर करतो. जर आवाज आवडला तरच टाळ्या वाजवायच्या आहेत. अमरीश पुरी गुलाटी होय, ओए कौन कहता है कि मैं मर चुका हूं, मैं तो लोगों के दिलों में अभी भी जिंदा हूं. ए बू, ये कैसी बात कर रहा है तू? मैं भी करण झाडे महोत्सव 2019 में जाऊंगा और उसका आनंद लूंगा, समझे? क्योंकि वहां पे बहुत अच्छे अच्छे स्टॉल लगाए हैं, वहां पे खाने की भी आइटम्स बहुत अच्छे अच्छे है. ओए चलो करंजाड़े महोत्सव चलते हैं. बोगे बू,
खुश हुआ। पुन्हा पण वर्णन आहोत त्या सुंदरशा गीताकडे, सुंदरशा नृत्याविष्काराकडे। पण आम्हा कला वंतांना तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हा शेवटपर्यंत लागेल। चला तर घेऊन येत आहोत सुंदरशा नृत्याविष्कार। एनआर प्रोडक्शन निर्मितचे लाडके कलावंत आपल्यापर्यंत हे आगळं वेगळं औचित्य घेऊन येत आहेत। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या।
सगळा जोरदार टाय होणार आहे ना प्रोडक्शन निर्मित लाडके कलावंत. आपल्या बंद हा सुंदर सगळीच सुंदर असा नृत्य आविष्कार साजरा केलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण आनंद घेत आहे सुंदर असा आनंद सोहळ्याचा करंजाडे महोत्सव 2019 मध्ये आलेला. सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं आता थोड्याच वेळात आमच्या प्रमुख मान्यवरांचं देखील आगमन होणार आहे आणि हा सुंदर असा करंजाडे महोत्सव या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि मंडळाच्या वतीनं आपण सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि आलेल्या प्रमुख मान्यवरांचे मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. चला तर आपण थोडंसं आता वेगळी कळ वळणार आहोत. ते म्हणजेच मराठी संस्कृती जपणारी म्हणजेच महाराष्ट्राची शान आणि मराठी माणसाची जान ती म्हणजेच लावणी. आपल्याला कल्पना असेल पूर्वी लावणी ही तमाशामध्ये चालत असे पण आज जे का सुरेखा पुणेकरने जे आज लावणीला वाव दिली आज प्रत्येक घरोघरात एक लावणी सम्राज्ञी आपल्याला बघायला मिळते. म्हणून मनावर असं वाटतं की परकीपेक्षा पाहुणी बरी बायकोपेक्षा मेवणी बरी. परकीपेक्षा पाहुणी बरी बायकोपेक्षा मेवणी बरी आणि वेस्टर्नपेक्षा आपली महाराष्ट्राची मराठमोळ लावणी बरी लावणी बरी लावणी बरी. चला तर घेऊन येत आहोत महाराष्ट्राची मराठमोळ लावणी लावण्याची लावण्यवती वन्स मोरची राणी. आपल्या बंद सादर करते सुंदरशी महाराष्ट्राची लावणी. Bye.
हेलो एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. खऱ्या अर्थाने लावणी म्हटले ना तर टाळ्या आणि शिट्ट्यांची लाट आली पाहिजे. पण मी तुमच्याकडून शिट्ट्यांची अपेक्षा करणार नाही, कारण इथे फॅमिली ऑडियन्स आहे म्हणून थोडंसं आम्हा कलावंतांना देखील माहीत आहे. मला बघून कशाला शिट्ट्या वाजवतात, लोक कॅरेक्टरवर डाऊट करतील माझ्या. मला बघून शिट्ट्या नका वाजव. लावणी सम्राज्ञी जेव्हा येते तेव्हा तिच्याकरिता आपलं शिट्ट्या आणि टाळ्यांची लाट आली पाहिजे. पण इथे फॅमिली ऑडियन्स नसल्यामुळे मी शिट्ट्यांची हे तर म्हणजे रिक्वेस्ट नाही करेल, पण टाळ्यांची रिक्वेस्ट करेल. मात्र एकदम जोरदार टाळ्यांची लाट आली पाहिजे रंगमंचापर्यंत. आणि सांगायला अति आनंद होत आहे आज हा सुंदर असा भव्य दिव्य करंजाडे महोत्सव 2019 आज आपण आपल्या मंडळाच्या वतीनं म्हणजेच करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित करंजाडे महोत्सव 2019 या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि सांगायला अति आनंद होत आहे की हा प्रोग्राम यूट्यूबवर लाईव्ह चालू आहे. आणि आपण जो कोणी घरी असेल त्यांना सांगू शकता की बाबा यूट्यूब ऑन कर आणि करंजाडे महोत्सव 2019 मी तुला दिसेल. करंजाडे महोत्सव 2019 फक्त यूट्यूबवर टाईप करा, ॲटोमॅटिक हा लाईव्ह प्रोग्राम चालू आहे. सांगायला खूप आनंद होत आहे आणि आपण बघतच आहात, समोर देखील आपले व्हिडिओ शूटिंग चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं हा सुंदर असा आनंद सोहळा आपल्याकरिता आहे. आणि आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता कल्पना आहे की आता हल्ली चॅनलचं माध्यम खूप वाढलेलं आहे, इतकं चॅनलचं माध्यम वाढलेलं आहे की विचारू नका. आता लहान मुलं आहेत, ते लहान मुलं आहेत, मला लहान मुलांबद्दल एक बोलावंच वाटतं कारण लहान मुलांवर माझं खूप प्रेम आहे. आणि हे जे चालू आहे ते म्हणजे साईप्रीत लाईव्ह यांच्या विद्यमान म्हणजे यांच्या कॅमेराने चालू आहे लाईव्ह. आज आपल्या अति आनंद होत आहे की सुंदर असं कार्यक्रम आपला हा यूट्यूबवर लाईव्ह चालू आहे. जो कोणी घरी असेल त्यांना सांगू शकता आपण की बाबा यूट्यूब ऑन कर आणि हे टाईप कर करंजाडे महोत्सव 2019 मी तुम्हाला दिसेल आणि कार्यक्रम देखील आमचा दिसेल. खऱ्या अर्थानं आता आपल्याला माहीत आहे चॅनलचं माध्यम वाढलेलं आहे, इतके चॅनल आलेले आहेत. आणि दूरदर्शन ते आज इतकं दुरावलं त्याचं दुरूनही कोण दर्शन करत नाही. पण पूर्वी दूरदर्शन हे चॅनल खूप फेमस होतं, आता दुरून त्याचं कोण दर्शन करत नाही ती वेगळी गोष्ट आहे. पण आता लहान मुलं म्हटलं की मला खूप लाड येतो, मला लहान मुलांवर खूप प्रेम आहे कारण लहान मुलं म्हणजे मातीची घडी असतात, जसं घडवू तसं घडतात, जसं वळवू तसं वळतात. आता काही लहान मुलं जिद्दी असतात, हट्टी असतात, हट्ट पुरवण्याकरिता काही काही मम्मी पप्पासुद्धा वैतागलेले असतात की किती हट्टी आहे काय. आता एक मम्मी बिचारी टी व्ही बघत होती आणि महिला, खास महिलांबद्दल एक बोलावंच वाटतं, महिला आजकाल सिरियलमध्ये इतक्या बिझी आहेत 9 ते 12 नवऱ्याला सोडतील पण सिरियलला नाही सोडणार, इतक्या बिझी आहेत. आणि मुलं तर एवढे हट्टी आहेत की विचारू नका. आता एका मुलाने हट्ट धरला आपल्या मम्मीकडे, मम्मी 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 छोटा भीम लाव ना, छोटा भीम लाव ना. मम्मी कसली ऐकते, मम्मी जप सिरियल बघू दे मला, मम्मी मम्मी छोटा भीम लाव ना छोटा भीम. मम्मी शेवटी वैतागून बोलत, थांब तुझा बाप येतो रात्री मोठा भीम. असं विनोद आणि असं जोक घडत असतात. लहान मुलांबद्दल जितकं बोललं तितकं कमी आहे कारण हल्लीची लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. हल्लीची लहान मुले म्हणजे देवाघरची फुले आणि मोठी मुले म्हणजे निळ फुले असं झालेलं आहे. खरं तर लहान मुलांबद्दल मी सांगेन, माझ्याकडे भरपूर विनोदी किस्से सुद्धा आहेत. आणि आपल्याला कल्पना आहे गाणे, आजकाल गाणे देखील येतात, गाणे तर येतात पण गाण्याचा परिणाम हा माणसांवर खूप होतो. आता एका घरामध्ये आग लागली आहे, बायको आपल्या नवऱ्याला ऑफिसमध्ये फोन करून गाण्यामध्ये सांगते. घरात आग लागली आहे, बायको आपल्या नवऱ्याला ऑफिसमध्ये फोन करून सांगते घरात आग कशी लागली. जसा नवऱ्याने फोन उचलला बायको इथून गाण्यामध्ये, फायर ब्रिगेड मंग वादे तू आग लगी अपने घर मा उबल मा. शेवटी नवरा तिथून बोलतो, तुझी आग बुझाने की कोशिश नाही की. बायको इथून गाण्यामध्ये, आग में कैसे बुझवाती पाणी नाही आया नलमा. उबल मा
बलमा शेवटी नवरा वैतागून मध्ये आग लगी कैसे बायको इथून गाण्यामध्ये तेरा रस्ता देख रही थी सिगरी पे रोटी सेक रही थी आग लगी तेरे ही टॉबलमा ओ बलमा हे गाण्याचं माध्यम आहे. खऱ्या अर्थाने असे विनोदी किस्से खूप आहेत. खूप एन्जॉय करूया, खूप आनंद घेऊया. फक्त आम्हा कलावंतांना तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हा वेळोवेळी लागेल खऱ्या अर्थानं. आणि एक शेअर अर्थ करतो म्हणजे टाळ्या ॲटोमॅटिक येतील आणि तुमच्या टाळ्या आम्हा कलावंतांना सांगतील की आम्हाला इथे किती वेळ उभं राहायचं आहे. एक शेअर अर्थ करतो. वो बाग ही क्या जिसमें माली ना हो, वो ससुराल ही क्या जिसमें साली ना हो. वो बाग ही क्या जिसमें माली ना हो, ससुराल ही क्या जिसमें साली ना हो. वो झगड़ा झगड़ा ही क्या जिसमें गाली ना हो. और ये शानदार प्रोग्राम प्रोग्राम ही क्या जिसमें आप लोगों की ताली ना हो. चला तर आपण पुन्हा वर्णन आहोत सुंदर संगीताकडे आणि सुंदर अशा नृत्य आविष्काराकडे आणि घेऊन येत आहोत एकवीर आईच्या चरणी हे सुंदर संगीत हा सुंदर असा नृत्य. एकदा जोरदार टाळ्या होत होत्या. Oh,
एकदा जोरदार टाळ्या होणार आहे आणि सांगायला अति आनंद होत आहे या ठिकाणी हा सुंदर असा आनंद सोहळा आपण करंजाळे महोत्सव 2019च्या वतीने साजरा करतोच. पण येत्या 30 तारखेला या ठिकाणी मिसेस करंजाळे 2019 ब्युटी कॉन्टेस्ट होणार आहे, इथे आयोजित केलेलं आहे. खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. जसे आज आपण आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहात, तसंच आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण कार्यक्रमात आनंद घेत आहे, तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हळूहळू येतोय. पण जे मी थोडंसं विनंती करेन, कारण स्टॉलवाले दादा देखील बघतात आणि मी त्यांच्यासुद्धा आभार व्यक्त करतो, कारण ते सुद्धा आम्हा कलावंतांना वेळोवेळी सहकार्य करत असतात. आणि खऱ्या अर्थानं आमचे मंडळाचे आधारस्तंभ म्हणजेच आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आमचे मंडळाचे लाडके अध्यक्ष माननीय श्री जीवन चाळके साहेब, तसेच आमच्या मंडळाचे लाडके उपाध्यक्ष माननीय श्री विनायक पोपट साहेब, तसेच आमच्या मंडळाचे लाडके सचिव माननीय श्री अमित यादव साहेब, तसेच आमच्या मंडळाचे लाडके सहसचिव माननीय श्री शैलेश चव्हाण साहेब, तसेच आमच्या मंडळाचे लाडके खजिनदार योगेश फापाळे साहेब, तसेच आमच्या मंडळाचे सहखजिनदार माननीय श्री सुदेश कामटे साहेब, तसेच आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष भूषण चाळके साहेब आणि आमच्या मंडळाचे लाडके सरपंच माननीय श्री रामेश्वर आंग्रे साहेब, तसेच आमच्या मंडळाचे लाडके उपसरपंच माननीय श्री योगेंद्र कैकाडे साहेब यांच्या विद्यमातून हा सुंदर असा भव्य दिव्य करंजाळे 2019 करंजाळे महोत्सव 2019 या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, आलेल्या प्रमुख मान्यवरांचे, आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला तर आपण पूर्ण वळणार आहोत सुंदरशा गीताकडे आणि सुंदरशा नृत्याविष्काराकडे आणि घेऊन येत आहोत पुन्हा एकवीर आईच्या चरणी हे छोटंसं गीत आणि बघणार आहोत हा सुंदरसा नृत्याविष्कार. एनआर प्रोडक्शन निर्मित लाडके कलावंत आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत सुंदरसं गीत आणि सुंदरसा नृत्याविष्कार, म्हणजेच एकवीर आईच्या चरणी हे छोटंसं गीत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खऱ्या अर्थानं आपल्यापर्यंत हे सुंदरसा आविष्कार म्हणजेच एकवीर आईच्या चरणी हे छोटंसं गीत आपल्यापर्यंत सादर केलेलं आहे. थोडंसं
आणि मगाशी मी सांगितलेल्या काही सिने कलाकारांचे आणि काही सिने म्हणजे आपले राजकीय नेत्यांचे मी आवाज आपल्यामध्ये सादर करेल. पण राजकीय नेत्यांचे आवाज काढताना मी फक्त आणि फक्त त्यांच्या ॲज इट इज डायलॉग पेज म्हणजे सादर करणार आहे. त्यांच्या व्यतिरिक्त काही बोलणार नाही कारण माझी पात्रता नाही आहे त्यांची जागा घेण्यासाठी. पण देवाने जे माझ्या गळ्यामध्ये टॅलेंट दिलं तेच मी मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. आणि सर्वात प्रथम मी एक आवाज काढेल आपल्यापर्यंत सुंदर असं व्यक्तिमत्व म्हणजेच केंद्रीय मंत्री माननीय सन्माननीय आदरणीय रामदास आठवले साहेब यांची एक छोटीशी शैली आपल्यामध्ये सादर करतो. माननीय सन्माननीय आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब. या महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे आणि मला जे काही बोलायचं आहे ते मी या आमच्या कवितामधून सादर करणार आहे. आणि यावरून मला एक सुंदर अशी कविता आठवते आहे. आणि कविता अशी आहे की ज्यांचे दात असतील पुढे, ज्याचे दात असतील पुढे त्यांना दोन बिस्किटचे पुढे. आणि तुमच्या जर टाळ्यांचा जर मला प्रतिसाद मिळाला तर मला जर बरं होईल. आणि खऱ्या अर्थानं मी इथेच माझी कविता संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम. आणि मी असे सिने कलाकारांचे आवाज आणि काही विनोदी किस्से आपल्यापर्यंत सादर तर करणारच आहे. पण मी अजून एक विचारू इच्छितो म्हणजे अजून एक तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजेच तुम्हाला ज्या कोणा सिने कलाकाराचा आवाज जर ऐकायचा असेल तर मला बोलू शकता कारण मी तुमची फरमाईश पूर्ण करेल. मी गॅरंटी नाही देत पण मी फरमाईश नक्की पूर्ण करेल. आणि आपण पूर्ण वळणार आहोत त्या सुंदरशा गीताकडे आणि सुंदरशा नृत्याविष्काराकडे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे वेड लावणारं हे गीत म्हणजेच अतिशय नावाजलेलं गाजलेलं हे गीत म्हणजेच आपण गाण्याचे बोल ऐकणार आहोत. NR प्रोडक्शन निर्मितचे लाडके कलावंत आपल्यापर्यंत ह्या सुंदरशा नृत्याविष्कार आणि सुंदरशा नावाजलेलं गाजलेलं हे गीत म्हणजेच गोव्याच्या किनाऱ्याला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊद्या या सुंदरशा नृत्याविष्काराकरिता आणि सुंदरशा कलावंतांनी. तुमचा टाळ्यांचा आवाज मात्र जोरदार आला पाहिजे. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनान काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनान काय करतय. Oh, 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 oh
क्या बात है, सुंदर अस गीत आपल्यापर्यंत आमच्या कलावंतान सादर केलेला आहे. खऱ्या अर्थानं हा सुंदरचा आनंद सोहळा आज आपला करण जाडे महोत्सव 2019च्या वतीने होतोय. आणि करण जाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळच्या वतीनं आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे, खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, प्रमुख पाहुण्यांचे, प्रमुख मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज इथे आनंद सोहळा आहे. आणि मी देखील मगाशी सांगितलेलं की मिमिक्री आर्टिस्ट आहे मी, आणि माझी देखील कला आपल्यामध्ये सादर होते हळूहळू. पण मी विनंती करेन आपल्या सुंदरच्या रसिक प्रेक्षकांमधून एखादी 10 ते 12 वर्षाची मुलगी जर रंगमंचावर आली तर आपण एक सुंदर अशी छोटीशी जादू करणार आहोत. जादू म्हणजे एक सुंदर असं विनोदी किस्सा आहे. कोणी येईल का रंगमंचावर 10 ते 12 वर्षाची मुलगी, किंवा त्यात छोटी असेल तरी चालेल, फक्त मी त्याच्याशी बोलणार आणि ती माझ्याशी बोलणार, आम्ही संवाद करणार. आणि छोटी म्हणजे एक सुंदर असं विनोदी किस्सा आहे, सुंदर अशी एक जादू आहे. कोणी येईल का रंगमंचावर एखादी मुलगी? हॅलो हॅलो हॅलो, कोणी येईल का रंगमंचावर एखादी मुलगी? आपण सुंदर अशी जादू करणार, कारण आनंद सोहळा आहे, आपल्याला योगायोग जुळतो असे कार्यक्रम बघण्याचा. आता आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस कार्यक्रम तर बघायला जाऊ शकत नाही, म्हणून हा सुंदर असा करण जाणे महोत्सव 2019 वतीन हा सुंदर असा महोत्सव येथे या ठिकाणी भरवलेला आहे. आणि आपण याचा आनंद पुरेपूर लुटला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. जबर एक मिनिट, जबर येत नसेल तर राहू द्या, हरकत नाही. अजून कोणी येईल का? कारण अशा कार्यक्रमामध्ये लाजणं नाही पाहिजे. लाजलं तर मग काय कामाचं, लाजून नाही चालणार. कारण आज म्हणतात की प्रत्येक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालते, म्हणून एक महिलांसाठी शेर अर्ज केलाच पाहिजे. हे नारी हम तेरे आभारी है, हे नारी हम तेरे आभारी है, अरे तू कल भी भारी थी, तू आज भी भारी है. आणि कोणी आलं तर बरं होईल, येते ताई. सुंदर अशी जादू आहे, सुंदर असा विनोदी किस्सा आहे, खूप मजा येईल आणि रसिक प्रेक्षकांना देखील खूप हसायला येईल. येणार आहे का आपण टाइम? हा ओके ओके, ये ये, हा ये ये ये, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या, टाळ्यांची लाट आली पाहिजे रंगमंचापर्यंत. म्हणजे आपण कार्यक्रमात आनंद घेत असतो तेव्हा फक्त आणि फक्त लाट आली पाहिजे टाळ्यांची. आणि खऱ्या अर्थानं फायनली ही ताई या रंगमंचावर आलेली आहे, तिला इतकी रिक्वेस्ट केल्यानंतर आलेली आहे, हरकत नाही. खूप क्यूट आहे आणि खूप क्यूट आहे देखील दिसायला. ताई तू शाळेत जाते? नाही, माईकमध्ये बोल. तू शाळेत जाते? जाते. कोणत्या स्टँडर्डला आहे? फर्स्ट ई क्लास. ओ फर्स्ट म्हणजे. आणि मला सांग तुझं नाव काय? जान्हवी. जान्हवी, जान्हवी आपण एक छोटीशी जादू करणार आहोत, चालेल? चालेल. ओके, आता मला सांग, तू या रंगमंचावर आलेली आहे, मला मी तुला मुलगा बनव का? हा. मुलगा बनव का? बोला हा. परवाच्या दिवशी देखील मी एका कार्यक्रमामध्ये गेलो, एका मुलीला म्हटलं तुला मुलगा बनव का, ती बोलते पटापट बनवा, फिरायचे प्रॉब्लेम होतात. पण हरकत नाही, अशी जादू करणार नाही. तिचे मम्मी पप्पा टेन्शनमध्ये आले असतील, कशाला पाठवलं उगच. हा हरकत नाही. पण मी तुझ्या पायामध्ये ॲटोमॅटिक जादूचे पैंजण आणणार आहे. आणू जादूचे पैंजण पायामध्ये? हा, समोर बघ, डोळे बंद कर, हळू हळू डोळे उघड, उघड डोळे. पायामध्ये बघ, जादूचे पैंजण आलेत का? आले का? जीन्स वरती करून बघ, आलेत का? नाही आले ना. हा, ते जादूचे आहेत, दिसत नाही. हा, थोडंसं मागे ये आणि मला साथ देतील म्हणजे आमचे साऊंडवाले दादा, यांच्याकरिता सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. आमचे साऊंडवाले दादा आहेत, जर आता साऊंड या ठिकाणी उपलब्ध नसतं तर का कदाचित माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नसता. जर आपण 1 2 3 स्टार्ट मी बोलेल तेव्हा तुला इथून ते तिथपर्यंत चालत जायचं आहे. कशी चालणार मला दाखव. व्हेरी गुड, ये मागे. ती बोलत असेल एवढंच चालायला बोलवलं, तुम्ही खाली चालली असती ना, वरती कशाला बोलवलं, हरकत नाही. हां, मी 1 2 3 स्टार्ट बोलेल, तुला चालत जायचं, ठीक आहे?
वन टू थ्री स्टार्ट. आता तू जिथे बसलेली तिथे जाऊन बस. ते पण कन्फ्यूज झाली. हरकत नाही, तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपल्याला कार्यक्रम आवडतोय ना? दोन चार धावला हो, असं नाही, जोरात धावला. आपल्याला कार्यक्रम आवडतोय ना? हा, असा आवाज आला पाहिजे. आणि टाळ्यांचा प्रतिसाद देखील एकदम जोरदार आला पाहिजे. म्हणून पुन्हा एक शेर अर्थ करतो, कलाकार कमी मरता नाही दोस्तो, कलाकार को जिंदा दफनाया जाता है. वा वा तर बोला. कलाकार कभी मरता नहीं दोस्तों, कलाकार को जिंदा दफनाया जाता है. अगर उसकी कब्र खोद के देखो तो हमेशा वो तालियों के इंतजार में पाया जाता है. मी टाळे वाजवण्यासाठी का म्हणतो माहिती, कारण तुम्ही इतके लांब आहात, आम्ही कलावंत देखील इतके लांब आहोत, तुम्ही तिथे बसून आम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. म्हणून तुमच्या टाळ्यांच्या माध्यमातून आम्हा कलावंतांना आशीर्वाद भेटतो. आणि आम्ही जिथे जिथे कार्यक्रमाला जातो, आम्ही फक्त आणि फक्त रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद हा घरी घेऊन जात असतो. म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या आणि पूर्ण आपल्या सेवेसाठी सादर होते. पुन्हा आपल्या सेवेसाठी सादर होते सुंदर असं नावाजलेलं गाजलेलं हे मराठी कोळी गीत. आज झिंगला माझ्या नावान बांधलाय बंगला, उरा कोळी वारा आज झिंगला. माझ्या नावान बांधलाय बंगला, पुरा कोळी वारा आज झिंगला. माझ्या नावान बांधलाय बंगला, उरा कोळी वारा आज झिंगला.
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ खऱ्या अर्थानं सुंदर असं गीत आपल्यापर्यंत सादर केलेलं आहे. आणि मी मगासपासून बघतोय आपले मायबाप रसिक प्रेक्षक कार्यक्रमात आनंद घेत आहेत, टाळ्यांचा देखील प्रतिसाद घेत आहेत देत आहेत खऱ्या अर्थानं. पण जेव्हा जेव्हा आमचे कलावंत रंगमंचावर येत आहेत तेव्हा आपले मोबाईल ॲटोमॅटिक फोटो काढायला येत आहेत. फोटो काढण्याकरिता ॲटोमॅटिक मोबाईल वरती आणता आणि मी जसा आलो मोबाईल खाली घेता. एवढं पाप नका करू कारण मी देखील एवढा वाईट नाही दिसायला. पहिला काय होतं, पहिला कहावत होती नेकी कर दर्या में डाल, नेकी कर दर्या में डाल. आणि आजकाल असं झालं आहे फेसबुक कुछ भी कर फेसबुक पे डाल असं झालेलं आहे. आणि बघा आमचे एनआर ब्रोक्सचे निर्मितचे कलावंत आपलं बंद हे सुंदर सुंदर नृत्य आविष्कार सादर करतायत. आणि मी दादांना देखील विनंती करतात माझा पण फोटो काढा. कारण काय असतं माहिती आहे, खूप आनंद होतो आणि आपण जेव्हा फोटो काढतो तेव्हा वेगवेगळे पोजेस असतात. आणि आजकाल तर अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत, असे असे मोबाईल आलेले आता तर पहिल्या पूर्वी तर मोबाईल नव्हतं अँड्रॉइड, पूर्वी छोटे छोटे मोबाईल होते पण आता मोठे मोठे मोबाईल आले, इतके मोठे मोबाईल आलेत की एकदम वरवंट्यासारखे खिशात घालून फिरावं लागतं. पण अँड्रॉइड मोबाईलचा जर कोणाला फायदा झाला असेल तो म्हणजेच मुलींना सेल्फी काढण्यासाठी. सेल्फीचं वेड म्हणजे सेल्फीची बिमारी इतकी भयानक झालेली आहे, जिथे उभी राहील तिथे 50-60 सेल्फ्या निघाल्याच पाहिजे. आता मुली सेल्फी काढताना असे असे पोजेस देतात, असे असे उभे राहतात, 2 मिनिटांसाठी जर बघितलं तर असं वाटतं बिचारीला लखवा मारला, इतकं म्हणजे सुंदर सुंदर पोजेसमध्ये उभे राहतात. पण याला विक्ट्रोलचा सिम्बॉल म्हणतात, बहुतेक कमी लोकांना माहिती आहे की याला विक्ट्रोलचा सिम्बॉल बोलतात. आता एका मैत्रिणीने फोटो काढला, दुसऱ्या मैत्रिणीला दाखवला आणि विचारला ऐक ना कसा आला माझा सेल्फी, ती बोलते अरे सेल्फी तर चांगला आहे पण हा मुलगा कोण आहे बाजूला उभा, अरे तो माझा बॉयफ्रेंड आहे. हा तुझा बॉयफ्रेंड आहे, अरे मग तू मला परवा त्या दिवशी एक सेल्फी दाखवला त्यामध्ये दुसरा मुलगा होता तो कोण होता, अरे वेड आहे तो पहिला आहे हा दुसरा आहे. या विक्टोरियाचा सिम्बॉलचा असा फायदा होतो. आणि खऱ्या अर्थानं आमचे बघा आमचे राजन पवार यांना माझी कदर आहे म्हणून माझा फोटो काढतात, माझा व्हिडिओ काढतात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो खऱ्या अर्थानं सुंदरचा नृत्याविष्कार एनआर प्रोडक्शन निर्मितचे लाडके कलावंत आपल्यापर्यंत सुंदर सुंदर गीत आणि सुंदर सुंदर नृत्याविष्कार सादर करतायत. आणि खऱ्या अर्थानं या गीताकरिता आमचे सुरेंद्र वाघमारे सूर्यकांत वाघमारे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो आम्हा कलावंतांना जे काही पारितोषिक भेटतं, जो काही इनाम भेटतो म्हणजे बक्षीस, ते आम्ही कलाकार वाटून खात नाही किंवा आम्ही ते पैसे खात नाही, ते पैसे आम्ही गरजू लोकांना पुरवतो. आता आपल्याला कल्पना आहे मध्यंतरी कोल्हापूरला जे प्रकरण घडलेलं, आम्ही कलावंतांनी जे आम्हाला बक्षीस भेटलेलं, जे आम्हाला पारितोषिक भेटलं, ते आम्ही कलावंतांनी गरजू लोकांना पुरवलेलं. मग ते गरजू विद्यार्थी असो किंवा गरजू माणसाचो आम्ही त्यांना पुरवतो, आम्ही हे पैसे अजिबात खात नाही. म्हणून या गीताकरिता सूर्यकांत वाघमारे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि पुन्हा आपण वळणार आहोत सुंदर अशा गीताकडे, सुंदर अशा नृत्याविष्काराकडे. एनआर प्रोडक्शन निर्मितचे लाडके कलावंत आपल्यापर्यंत सुंदर संगीत एक आगळंवेगळं औचित्य घेऊन येतात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ, टाळ्यांचा आवाज मात्र शांत नाही राहिला पाहिजे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हिरा दिला ग गावच्या द्यावाला आली आली व कुंदाबाई अक्काची माऊली कुंदाली अलदरावा अक्का बाईचे
सगळ्यांना जोरदार ताळ्या होऊ द्या. टाइमपास चित्रपटातील अतिशय नावाजलेलं गाजलेलं हे गीत जेव्हा चित्रपट प्रदर्शित झालेला तेव्हा प्रत्येक गल्ली गल्लीत प्राजू आणि दगडू तयार झालेले. खऱ्या अर्थानं प्रेमात माणसं वेडे तरी होतात किंवा बेवडे तरी होतात. एका प्रियकरने आपलं प्रियसीला म्हटलेलं, एका प्रियकरने आपलं प्रियसीला म्हटलेलं की तुझ्या आठवणीत मी ओला चिंब झालो, तुझ्या आठवणीत मी ओला चिंब झालो, दोन मिनटं थांब मी 90 मारून आलो. खऱ्या अर्थानं ज्यांनी खरं प्रेम केलं असेल त्यांच्यासाठी एक शेर अर्ज करतो. ज्यांना मनाला भिडेल, ज्यांच्या मनाला हा शेर भिडेल त्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात मला प्रतिसाद द्यायचा. हे म्हणजे मी समजून जाईल आपल्या मनाला हा शेर भिडलेला आहे. इश्क करना नहीं आसान, रोज होटल में मिलना पड़ता है. इश्क करना नहीं आसान, रोज होटल में मिलना पड़ता है. इन लड़कियों का क्या है यारो, बिल हम लड़कों को देना पड़ता है. एका आता तुम्हाला सांगू, आमच्या इथे बाबूराव करून एक कॅरेक्टर आहे. 31 म्हटलं की पिणाऱ्यांचा दिवस, 31 म्हटलं की सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर येणारं दृश्य ते म्हणजेच बाटली, बॉटल, म्हणजेच दारूची बॉटल. पण आमच्या इथे कॅरेक्टर आहे बाबूराव, यांना प्रत्येक दिवस 31. आता एके दिवशी त्यांनी काय केलं, आपला मोबाईल घेतला आणि नाळ्यामध्ये फेकला, गटारामध्ये टाकून दिला आणि त्या मोबाईलसोबत बोलतोय, ए बार्निक बार्निक. दोन चार जण आले बोलले, काय काका तुम्ही मोबाईल गटारात टाकला आणि बोलतो बार्निक, तो निघेल कसा, त्याचा बाप पण निघेल. अरे तुम्ही मोबाईल आतमध्ये गटारीमध्ये टाकला, मोबाईल निघणारच नाही, बोललो ना त्याचा बाप पण निघेल. मी बोललो कसा निघेल, त्याच्यात कार्डच तसं आहे. मी बोललो कोणतं, डॉल्फिन. त्याच्या बापाला पण निघाला. हे तर काहीच रे, आमच्या बाबूरावला एकाने समजवलं, अरे बाबूराव तू एवढं दारू नको पित जाऊ, तुला माहितीये दारू स्लो पॉइजन आहे, माणसं हळूहळू मरतात. अरे वा चांगलं आहे, मला कुठे लवकर मरायची घाई आहे, मला पण हळूहळूच मरायचं आहे. असे आमचे कॅरेक्टर आहे, त्यांच्याबद्दल मी सांगायला अतिशय. आणि पुन्हा आपण एक सुंदर सागवेगळं औचित्य घेऊन येत आहोत. येणार प्रोडक्शन निर्मित लाडके कलावंत यांचे सदाबहार कलाकृती, निर्माते राजन पवार, सूत्रधार प्रशांत वाकोडे यांची सदाबहार कलाकृती. खास म्हणजेच आपल्या रविवासांकरिता, आपल्या रसिक प्रेक्षकांकरिता, आमच्या मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे, आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला तर आपण पूर्ण वळणार आहोत सुंदर अशा गीताकडे आणि सुंदर अशा नृत्याविष्काराकडे. मी बोलायला गेलो तर खूप वेळ बोलू शकतो, पण जर मी बोलत राहिलो तर आपल्याला नृत्याविष्कार नाही बघायला भेटणार. म्हणून आपल्याला माझंही थोडंसं बोलणं ऐकायचं आहे, थोडासा नृत्याविष्कार देखील बघायचा आहे आणि आपल्याला विविध स्टॉल आहेत त्याचा देखील आनंद लुटायचा आहे. कारण सुंदर असा भव्य दिव्य करंजाडे महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. चला तर आपण पूर्ण वळणार आहोत सुंदर अशा गीताकडे, सुंदर अशा नृत्याविष्काराकडे. एकदा जोरदार टाळे घेऊन जाऊ द्या, घेऊन येत आहेत सुंदर असं नृत्याविष्कार आमचे कलावंत खास आपल्या सर. माऊले तुझा महिमा मी गाते, तुझेच भेटी साठी गो आए, जीव माझा तलमलतै. हा तुझेच भेटी साठी गो आए, जीव माझा तलमलतै. माऊले तुझा महिमा मी गाते, कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गाते. तुझेच भेटी साठी गो आए, तू माझा दलमल तई. तुझेच भेटी साठी गो आए, तू माझा दलमल तई.
कैची सावली आई सतवाची माऊली गई कविरा कीर्तेची सावली आई सतवाची माऊली गई कविरा कीर्तेची सावली आई सतवाची माऊली गई कविरा कीर्तेची सावली एकदा जोरदार टाळ्या म्हणून द्या. खऱ्या अर्थानं हा सुंदर असा करंजाडे 2000 करंजाडे महोत्सव 2019 या ठिकाणी आयोजित केलेला आहे. करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाचे आधारस्तंभ आमचे मंडळाचे लाडके सरपंच माननीय श्री रामेश्वर आंग्रे साहेब, तसे आमच्या मंडळाचे लाडके उपसरपंच योगेंद्र कैकाडी साहेब, तसे आमचे मंडळाचे लाडके अध्यक्ष माननीय श्री जीवन चाळके साहेब, तसे आमच्या मंडळाचे लाडके उपाध्यक्ष विनायक पोपट साहेब, तसे आमच्या मंडळाचे लाडके सचिव अमित यादव साहेब, तसे आमच्या मंडळाचे लाडके उपसचिव माननीय श्री शैलेश चव्हाण साहेब, तसे आमच्या मंडळाचे खजिनदार योगेश फापाळे साहेब, तसे आमच्या मंडळाचे उपखजिनदार माननीय श्री सुदेश कामठे साहेब, तसे आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष भूषण चाळके साहेब, तसे आमच्या मंडळाचे सल्लागार विनोद खोडदे साहेब, तसे आमच्या मंडळाचे सहसल्लागार अतुल जाधव साहेब, तसे आमचे ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री संतोष आंग्रे साहेब, तसे आमच्या मंडळाचे मंगेश बोरकर साहेब, तसे आमच्या मंडळाचे नीलम भगत मॅडम, आणि त्यानंतर आमचे मंडळाचे शांताबाई राणे मॅडम, यानंतर आमचे नंदा गायकर मॅडम, तसेच आमचे वंदना पोपट मॅडम व समस्त करंजाडे ग्रामस्थ मंडळ, तसेच पदाधिकारी, तसेच प्रमुख मान्यवर यांचे देखील आभार. आणि खऱ्या अर्थाने यांच्या विद्यमानं हा सुंदर असा भव्य दिव्य करंजाडे महोत्सव 2019 या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही कलावंत देखील यांचे देखील आभारी आहोत, कारण त्यांनी आम्हा कलावंतांना येथे येऊन आमची सदाबहार कलाकृती सादर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आणि आपण या करंजाडे महोत्सव 2019चा आनंद घेत आहेत, आनंद लुटताय देखील, मजासुद्धा येते, एन्जॉयसुद्धा करताय, पण आपण थोडंसं विसरलेलो आहोत, ते म्हणजे आपण विविध स्टॉलवर जाऊन देखील याचा आनंद लुटायचा आहे. करंजाडे महोत्सव 2019 मध्ये सुंदर सुंदर असे स्टॉल आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आहेत, मोठ्यांसाठी काही खाण्यापिण्याचे पदार्थ देखील आहेत, काही खेळून सुद्धा घ्यायचं आहे, काही खायचं सुद्धा आहे. आम्ही कलावंत 10 मिनिटाचा मध्यांतर घेणार आहोत आणि पुन्हा आपल्या सेवेसाठी सज्ज होणार आहोत. तोपर्यंत आपण घेणार आहोत छोटासा 10 मिनिटाचा मध्यांतर. तोपर्यंत आपण जायचं आहे करंजाडे महोत्सव 2019 मध्ये, आनंद घ्यायचा आहे, आनंद लुटायचा आहे, आणि लहान मुलांनी खेळून घ्यायचं आहे. खाण्याचे पदार्थ देखील आमच्या या महोत्सवमध्ये आयोजित आहेत. खऱ्या अर्थानं हा सुंदर असा करंजाडे महोत्सव 2019 तर आहेच, पण हा आपल्यासाठी आनंद सोहळा देखील आहे. आणि सांगायला अति आनंद होत आहे, येत्या 30 तारखेला या ठिकाणी मिसेस करंजाडे 2019 ब्युटी कॉन्टेस्ट येथे आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद, आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात, प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहून प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आम्ही कलावंत अगदी 10 मिनिटाचा मध्यांतर घेणार आहोत आणि नंतर पुन्हा आपल्या सेवेसाठी सज्ज होणार आहोत. तोपर्यंत आपण जायचं आहे, आनंद लुटायचा आहे, प्रत्येक स्टॉलचा आनंद घ्यायचा आहे, खाण्यापिण्याचे पदार्थ देखील खाऊन येत आहेत, आम्ही घेऊन येत आहोत 10 मिनिटाच्या मध्यांतर नंतर.
ain't stopping now. Nobody's giving up. It's time to move it now. It's time to turn this up. Nobody's stopping now. Nobody's giving up. हॅलो तिथे थोडासा आवाज कमी करायचा आहे.
चैता पाकाचे महिन्यान ग आई तुझा देऊल सजलाई ग चैता पाकाचे महिन्यान ग आई तुझा देऊल सजलाई देऊल सजलाई ग आई तुझा देऊल सजलाई ग चैता पाकाचे महिन्यान ग आई तुझा देऊल सजलाई ग रायगड जिल्ह्यात राहताड गावात उद धुपाचा सुगंध सुटतय वाडाला शहरात गणेश नगरात उद धुपाचा सुगंध सुटतय सहदेव कुटीकर भक्ताच्या अंगान वारा एक विराईचा खेळतय सहदेव कुटीकर भक्ताच्या अंगान वारा एक विराईचा खेळतय सहदेव कुटीकर भक्ताच्या अंगान वारा एक विराईचा खेळतय सहदेव कुटीकर भक्ताच्या अंगान वारा सहदेव हरिश्चंद्र कुटीकरांची श्रद्धा एक विराईवर मंगलवारी शुक्रवारी आई सवारा अंगान येतय मंगलवारी शुक्रवारी आई सवारा अंगान येतय सहदेव कुटीकर भक्ताच्या अंगान वारा एक विराईचा खेळतय सहदेव कुटीकर भक्ताच्या अंगान वारा एक विराईचा खेळतय सहदेव कुटीकर भक्ताच्या अंगान वारा एक विराईचा खेळतय सहदेव कुटीकर भक्ताच्या अंगान वारा विराईचे देवला वरचा कळस बघात चमकला सहदेव भगत कारले डोंगराच्या पायरी पायरीला कापूर लावतय सहदेव भगत कारले डोंगराच्या पायरी पायरीला कापूर लावतय सहदेव कुटीकर भक्ताच्या अंगान वारा एक विराईचा खेळतय 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 भक्ताची कारवारी उर्मिला येते हो कारल्याला एक विराईची खनन लाली खुशीन ओटी भरावला खुशीन ओटी भरावला आईचे आवरीचा दौना वाहून आईची मानानी पूजा करते आईचे आवरीचा दौना वाहून आईची मानानी पूजा करते सहदेव कुटीकर भक्ताचे अंगान वारा Shetan Kasala, Bala, Bala, Ravani Hepala, Bala, Bala, Shetan Kasala.
तुझे शैतान का साला हॅलो 2001 लाभलेला भय दिवस हा कर्ज महोत्सव आदरणीय सन्माननीय सरपंच रामेश आंगरे साहेब उप सरपंच योगेंद्र कैकाडे साहेब अध्यक्ष जीवन चायके साहेब अध्यक्ष विनय पोपट साहेब सचिव माननीय आदरणीय अमित यादव साहेब तसेच खजिनदार माननीय आदरणीय योगेश पपाय साहेब कार्याध्यक्ष भूषण चायके साहेब सल्लागार आदरणीय सन्माननीय विनोद कोटपे साहेब सल्लागार अतुल जाधव साहेब ग्राम पंचायत सदस्य सदो आंबरे साहेब मंगे बोरकर साहेब नीलम भगत साहेब शांताबाई राणे नंदा गायकर वंदना पोपट व समस्त करंजाडी समस्त ग्राम मंडळ करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित करणे महोत्सव रस्ते महोत्सव लाभलेला भव्य दिवस हा 2019 चा करणे महोत्सव हॅलो तसेच आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आम्ही यांचे खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हा कलावंतांना येथे येऊन आमचे सदाबहार कलाकृती सादर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरोखर धन्यवाद आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आलेल्या प्रमुख मान्यवरांचे तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि खऱ्या अर्थानं आमच्या मंडळाचे म्हणजेच आमच्या या सुंदर अशा करंजाडे महोत्सव 2019 करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाचे आमचे लाडके सरपंच म्हणजेच माननीय श्री रामेश्वर आंगरे साहेब तसेच आमच्या मंडळाचे लाडके उपसरपंच माननीय श्री
योगेंद्र कैकाडी साहेब खऱ्या अर्थानं यांच्या विद्यमातून हा सुंदर असा भव्य दिव्य आणि तसेच पदाधिकारी यांच्या विद्यमातून हा सुंदर असा भव्य दिव्य करंजाडे महोत्सव 2019 या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हॅलो, आपण विविध स्टॉलवरती जाऊन आनंद घेतला असेल, आता आपण खाल्लं देखील असेल. मला असं वाटतं आता थोडंसं टाळ्यांमध्ये आवाज येईल. हां, म्हणजे नूडल्स आणि विविध प्रकारचे पदार्थ आपण खाल्लेले आहेत आणि आम्ही स्टॉलवाले दादांचे देखील आभारी आहोत, कारण ते सुद्धा आम्हाला कलावंतांना वेळोवेळी सहकार्य करत असतात. NR प्रोडक्शन निर्मित निर्माते राजन पवार, सूत्रधार प्रशांत वाकुडे यांची सुंदर सदा बहार कलाकृती आम्ही कलावंत आपल्यामध्ये घेऊन आलेलो आहोत. चला तर आपण बघणार आहोत सुंदर असे गीत आणि सुंदर असा नृत्याविष्कार. एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे, कारण सुंदरचं गीत अख्या महाराष्ट्रामध्ये हे गाजलेलं अतिशय मराठी गीत आपल्यापर्यंत सादर होत. सागरी कीर्तीची दौलत न्यारी पार मसली हाय तू सोन्यावानी, विधान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी, इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी, फिरवो इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी, फिरवो इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी, फिरवो इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. टाळ्या होऊन जात अतिशय सुंदर असं हे गाजलेलं मराठी कोळी गीत
खऱ्या अर्थाने आपल्याला कोळी ही जात महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या ठिकाणी बघायला मिळते. समुद्र किनारपट्ट्यांवर अतिशय मोठ्या प्रमाणात चाललेला हा यांचा व्यवसाय. आज आपण जे काही मच्छी मासोळी जे आपण खातो ते फक्त आणि फक्त आपल्या कोळी बांधवांमुळे. आणि कोळीमध्ये खास महिलांचा शृंगार म्हणजे त्यांना नटायला खूप आवडतं. हे असे आमचे कोळी बांधव. म्हणून एक म्हणावं असं वाटतं की आसमान के तारे को कोई गिन नहीं सकता, मेरे दिल के आवाज को कोई सुन नहीं सकता. आसमान के तारों को कोई गिन नहीं सकता, मेरे दिल की आवाज को कोई सुन नहीं सकता. अरे जाने कितने आए कितने गए, लेकिन मेरे कोली बांधव जैसा कोई बन नहीं सकता, मेरे कोली बांधव जैसा कोई बन नहीं सकता. खऱ्या अर्थाने हा सुंदर सा कार्यक्रम आपला करण जाडे महोत्सव 2019च्या वतीनं आज आपण इथे आयोजित केलेला आहे. आणि येत्या 30 तारखेला या ठिकाणी करण जाडे महोत्सव 2019 ब्युटी कॉन्टेस्ट या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण आवर्जून यामध्ये सहभागी व्हायचं आहे, कारण हा सुंदर असा महोत्सव तर आहेच पण हा सुंदर असा आनंद सोहळा देखील आहे. जसे आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात, तसेच आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आणि मी आमचे कॅमेरेदादा खरोखर यांची खूप मेहनत असते, यांच्याकरिता एकदा जोरदार जागा शोधून काढून ते आपलं कॅमेरा हे चालवत असतात. आणि खऱ्या अर्थानं आमचे दादा देखील उभे आहेत. माझा फोटो येतो का दादा? हा व्हेरी गुड, कारण माझा फोटो आलाच पाहिजे, कारण मी सूत्रसंचालन करतो. आणि खऱ्या अर्थानं जे मागे उभे आहेत त्यांना मी थोडंसं विनंती करेन थोडंसं पुढे यायचं आहे, कारण यायला जायला अडचण होते. आणि मी स्टॉलवाले दादांचे देखील आभार मानेल, ते सुद्धा आम्हाला म्हणताना वेळोवेळी सहकार्य करत असतात. आणि या सुंदर अशा कोळी गीताकरिता आमचे सूर्यकांत वाघमारे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ होऊन द्या. पुन्हा आपल्या सेवेसाठी सादर होते अतिशय नावाजलेले गाजलेले हे मराठी कोळीगीत. एकदा जोरदार टाळ होऊन द्या. NR प्रोडक्शन निर्मितचे लाडके कलावंत आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत हा सुंदर असा नृत्य आविष्कार. गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या
एकदा जोरदार टाळ्या दादा या पुन्हा या गीताकरिता आमचे सूर्यकांत वाघमारे यांच्याकडून पुन्हा या गीताकरिता 101 रुपयाचं पारितोषिक आले आहे. आणि मी मगाशी सांगितलं की मी सिने कलाकारांचे आवाज देखील काढतो आणि राजकीय नेत्यांचे देखील आवाज काढतो. आणि आता यानंतर मी आपल्यापर्यंत सादर करतोय तो आवाज म्हणजेच आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय सन्माननीय आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा एक छोटीशी शैली आपल्याला सादर करतोय. माननीय सन्माननीय आदरणीय नरेंद्र मोदी. मेरे प्यारे भाइयों बहनों, मैं तुम्हें अच्छी तरह जानता हूं. हम कलाकारों ने यहां पे डांस किया कि नहीं किया, तो हम कलाकारों के लिए ताली बजने चाहिए कि नहीं बजने चाहिए. मेरे प्यारे भारतवासियों, मैंने कहा था अच्छे दिन आएंगे, लेकिन मैंने तारीख नहीं बताई थी मित्रों. आणि यानंतर आमचे सन्माननीय आदरणीय कृषी मंत्री शरद पवार साहेब यांचा आवाज खूप कमी लोक काढतात, तसा मी देखील आहे. जर आवाज आवडला तर नक्की टाळ्या होतील अशी अपेक्षा करतो. माननीय सन्माननीय आदरणीय कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेब. सर, 5 वर्षाचे एकट्या बलकबोचे सर्वांना व्हायचं आहे. यावर्षी पाकिस्तानमध्ये होणार होते, पण ते कुठे होणार होते आणि कधी होणार होते मला याची काही कल्पना नाही आहे. आणि एवढंच बोलून मी माझ्या दोस्तांना समाप्त करतो. देखील महाराष्ट्र आणि आमच्या करजारे महोत्सव 2019 आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं प्रमुख पाहुण्याचं आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि अशा प्रकारे राजसाहेब ठाकरे मनसे प्रमुख माननीय सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे, मी देखील यांचा खूप मोठा चाहता आहे. माझी देखील खूप इच्छा आहे की यांना भेटायची आणि मी एकदा एक दिवस भेटून राहणारच. माननीय सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे. या महाराष्ट्रामध्ये अरे प्रत्येक घरात त्याची आई त्याची बायको त्याची बहीण त्याचा मुलगा हाच विचार करतायत की आमचा मुलगा कुठे गेलाय. त्या आया बहिणींना माझं एकच सांगणं आहे की तुमचा मुलगा कुठे वाया गेला नाहीये, तो राज ठाकरे बरोबर फिरतोय. या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर फक्त आणि फक्त मराठी चालली पाहिजे, दुसरं काही नकोय मला. आणि मी जास्त काही बोलणार नाहीये, एवढंच बोल माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. कारण मला करंजाडे महोत्सव मध्ये जायचं आहे. खऱ्या अर्थानं करंजाडे महोत्सव 2019 सांगायला अति आनंद होत आहे की हे आज जितका प्रोग्राम चालू आहे हा यूट्यूबवर डायरेक्ट लाईव्ह आहे. जॉनी लिवर आमचे गुरु आहेत, आमची एक संस्था आहे ज्यांचं नाव आहे माम, म्हणजे मिमिक्री आर्टिस्ट असोसिएशन मुंबई, ज्यामध्ये चांगले चांगले कॉमेडियन दिग्गज कलावंत आम्ही मेंबर आहोत. कपिल शर्मा, राजू श्रीवास्तव आणि जॉनी लिवर हे आमचे प्रेसिडेंट आहेत. जॉनी लिवरची एक शैली आपल्याबद्दल सादर करतो. जॉनी लिवर बाबा अपना दूर दर्शन का मेरा स्टार्ट खराब करती है तू. ओए कमाल करती है, ये जाड़िया बहुत मारता है. अगर तू मुझे घर पे जाके मारेगी तो मैं कुछ नहीं बोलू. अरे अरे ओए कमाल करती है. हनी दादा कौन के जॉन अब्राहम जॉन जॉन हा मोटू पतलू ते तुम्हाला काय सांगू इच्छितो. माझी अजून एक ओळख मोटू पतलू आता हे मराठी सिरीज चालू होते ज्यामध्ये मी करतोय. आणि ऑगेन द कॉकरोच लहान मुलांचं फेवरेट कार्टून आहे, ज्यामध्ये जे आवाज असतात ना ते आवाज मी काढतो. सिंचन बघा एवढे मोठे झाले तरी सिंचन आवडतं. सिंचन खरं नाही खरं म्हणजे कार्टून आहे ना, असं जरुरी नाही की लहान मुलांनीच बघावं, मोठे मोठे माणसं देखील बघतो. मी स्वतः बघितलं, एक वयस्कर माणूस सिंचन बघत होता त्यांना काय आणि असं बघत होता. काय काय लोक टी व्ही इतकी निरखून बघतात इतकी निरखून बघतात, देव जाणे तो काय घेत होतो त्यातला. आणि आता इथे महिला वर्ग आहे पुरुष वर्ग देखील आहे. आपण बघा योगायोग जुळतो असे कार्यक्रम बघण्याचा. आपल्याला प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम बघायला जाता येत नाही कारण आपल्याला घरातून परवानगी नसते परमिशन नसते. पण जवळपास जर कार्यक्रम असेल तर महिला
आवर्जून जातात. कोणाला राग येऊ नका देऊ. मी हे म्हणजे एक छोटंसं ऑब्झर्वेशन केलेलं आपल्यामध्ये सादर करतोय. महिलांबद्दल एक बोलावं असं वाटतं. फक्त राग येऊन देऊ नका, कारण कार्यक्रम संपल्यानंतर मला घरी पण जायचं आहे. महिला जर जवळपास कुठे कार्यक्रम असेल तर आवर्जून जातात, पण महिलांची एक सवय आहे, मेकअप केल्याशिवाय अजिबात बाहेर पडत नाही. आता बिचारा नवरा कामावर राब राब राबतो, संध्याकाळी घरी येतो, उंबरठ्यावर पाय ठेवतो, पहिलं वाक्य नवऱ्याचं किती प्रेमात असतं, किती सोजवळ आवाजात असतं नवऱ्याचं पहिलं वाक्य, कुठे चाललीस, एवढं नटपटा करून कुठे चालली. बायकांचं बघा एक थोडीशी वेगळी सवय असते. जरा नवरे काय बोलले ना बायकांना लगेच राहणार, कुठे नाही चालली, आणि त्यामधून बिचार. आणि कधी कधी बायका असे असे शब्द यूज करतात, शिवीगाळ पण देतात, पण नवऱ्याला काय करत, नवऱ्याला काहीच कळत नाही. त्याच्याकडे एकच ऑप्शन असतो, त्याचा लहान मुलगा. काय बोलली रे तुझी आई, काय बोलली तुझी आई, मला काय माहिती, तुम्हालाच नाही काय तर मला कुठून करणार, मला 1 रुपया द्या, मला जायचं दुकानात. आणि रडता रडता एक महिलांचं टिपिकल वाक्य ठरलेलं असतं, बहुतेक लोक यूज करतात, बहुतेक महिला नाही यूज करत. ज्यांना पटलं हे वाक्य, ज्यांच्या मनाला हे वाक्य भिडलं, त्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचं, अरे भिडू तर द्या. महिलांचं म्हटलं पुरुषला खुश होता, टक 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 टक. महिलांचं एक टिपिकल वाक्य ठरलेलं असतं, रडता रडता ते पण, मी होते म्हणून टिकले, मी होते म्हणून टिकले, या दुसरी कोण असते तर कधीच गेली असते. मग पुरुष मंडळी तेव्हा ठरलेलं एक टिपिकल वाक्य असत, मी होतो म्हणून या घरात टिकलो, दुसरा कोण असता कधी पंखाला लटकून मी आला असता. खऱ्या अर्थानं आपण आनंद घेता, एन्जॉय करता, खूप बरं वाटतं, कारण जावे महोत्सव 2019 च्या वतीनं हा सुंदर असा आनंद सोहळा आज इंदुरीकर महाराज नाही आपण नाही थोडस आपण मी हळूहळू काढतच राहील. इंदुरीकर महाराज वगैरे ते सगळे आहेत आपल्याकडे, आवाज मी साठवून ठेवलेले आहेत, कारण आवाजांचा देखील साठा असतो आणि हे गॉड गिफ्ट आहे. तुम्हाला एक रिझन सुद्धा सांगेल मी, पण आपण पुन्हा वळणार आहोत त्या सुंदर अशा गीताकडे, सुंदर अशा नृत्य आविष्काराकडे. मला एकदा सर्वांनी सांगत आहे, कार्यक्रम आवडतोय ना तुम्हाला? आता आवाज आला, मग अशी ब्रेक घेतलेला ना, त्याचं हे कारण होत. एकदा जोरदार टाळ्या होऊन त्या पुन्हा आपल्या सेवेसाठी सादर होत. एनआर प्रोडक्शन निर्मित चे लाडके कलावंत आपल्यापर्यंत हा सुंदर असा नृत्य आविष्कार सादर करतात. एकदा जोरदार टाळ्या होऊन त्या बघणार आहोत एक सुंदर असं आगवेगळं औचित्य, आणि म्हणजेच सुंदर असं नावाजलेलं गाजलेलं हे मराठी कोळी. हॅलो या 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 अरे डीजे मजे, अरे डीजे भाई साहब थोड़ा प्ले तो करो. हेलो मैं बोलूंगा तो बंदा. हॅलो. आणि आता मगाशी मी विनोदी किस्से आपल्याबद्दल सादर करत होतो, आता मला बघायचं आहे तुम्हाला विनोदाची व्याख्या कळते का, कारण असे सुज्ञ प्रेक्षक आम्हाला खूप कमी जागे भेटतात. आज आमच्या करण जाडे महोत्सव 2019 आम्हाला लाभलेले आहेत, खऱ्या अर्थानं मी तुमचे देखील आभार मानतो. आता असे सुज्ञ प्रेक्षक आम्हाला खूप कमी जागे भेटतात, आता विनोदाची व्याख्या खूप कमी लोकांना कळते. काही काही लोकांना विनोद दुसऱ्या दिवशी कळतात, काही काही लोकांना विनोद तिसऱ्या दिवशी आठवून आठवून हसतात. आता मला बघायचंय की तुम्हाला विनोद कळतात का. आता मी कार्यक्रमाला जात होतो, राजन पवार आणि मी आम्ही कार्यक्रमाला जात होतो, ज्या ट्रेनमध्ये आम्ही बसलो पुढच्या डब्याला, म्हणजे बाजूच्या सीटवर एक महाराष्ट्रीयन फॅमिली बसलेली, आणि त्याच्या पुढच्या स्टेशनवर ज्या मुंबईच्या भाषेमध्ये ज्याला म्हणतात टपोरी, ते टपोरी लोक चालले. आणि जाणून बजून महाराष्ट्रीयन फॅमिलीला
छेडत होते, चिडवत होते, जाणून बुजून त्यांना त्रास देत होते. आता महाराष्ट्र फॅमिलीला बघून टपोरी डायरेक्ट उठून उभा राहतो आणि महाराष्ट्र फॅमिलीला काय बोलतो, ए उठचल काका आपण मस्त 100 ग्राम मारून बसलेले. जसा टपोरी बोला नाही, लगेच टपोरी नाही उठत, एक कान खाली देतो, हे मला मारतो, हिम्मत आहे तर माझ्या बायकोला मारून दाखव. टपोरी त्यांच्या बायकोला पण मारतो, हे एवढी ताकद आहे तर माझ्या पोराने पोरीला मारून दाखव. टपोरी त्याच्या पोराला पोरीला बायकोला पण मारतो. आम्ही राजन पवार आणि मी बोलतो, काय काका तुम्ही मार खाल्ला, तुमच्या फॅमिलीला मार खायला होता, बरोबर वाटतं का, योग्य आहे का, हे सगळं बरोबर आहे. मी बोललो काय बरोबर आहे, बोलणार ना सगळं बरोबर आहे. अरे पण काय बरोबर आहे सांगाल तर. तर ऐका, मी एकटा घरी मार खाऊन गेलो असतो तर पूर्ण चाईवाल्यांना सांगितलं तर पप्पांनी मार खाल्ला. आता कोण नाही सांगणार. हा धन्यवाद बहुतेक लोकांना कळायला. चला तर आपण वळणार आहोत सुंदरशा गीताकडे, सुंदरशा नृत्याविष्काराकडे. अतिशय नावाजलेलं गाजलेलं हे मराठी कोळीगीत आपल्या बोलत सादर होत आहे. नार प्रोडक्शन निर्मितचे लाडके कलावंत घेऊन येत आहेत अतिशय नावाजलेलं गाजलेले मराठी कोळीगीत. या कोली बाऱ्याची शान आय तुझ देऊल, आमचे कोणी लोकांचा
हेलो, क्या बात है, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊद्या. अतिशय गाजलेलं हे गीत आपल्या सादर झालेलं आहे. आणि हा संपूर्ण करंजाडे महोत्सव 2019 हा कार्यक्रम जो चालू आहे हा अक्षरशः यूट्यूबवर लाईव्ह चालू आहे. साईप्रीत लाईव्ह, साईप्रीतच्या माध्यमातून हा सुंदर असा भव्य दिव्य करंजाडे महोत्सव 2019 आपण यूट्यूबवर लाईव्ह बघू शकता. जो कोणी आपल्या घरी असेल आपण त्यांना फोन करून सांगू शकता. साईप्रीत डाउनलोड म्हणजे यूट्यूबवर टाईप करायचं, आपण लाईव्ह बघू शकता. खऱ्या अर्थानं हा सुंदर असा आनंद सोहळा आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला म्हणताना देखील वाटत नाही आहे की कार्यक्रम बंद करावा, पण काय करणार, आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपले भारतरत्न म्हणजेच भारताचे घटना शिल्पकार ज्यांनी संविधान लिहिलं, म्हणजेच आज संविधान दिन आहे आणि त्यांच्या कायद्यामध्ये आहे, आपल्या कायद्यामध्येच आहे की वेळेत कुठलंही काम झालं पाहिजे, वेळेत कार्यक्रम देखील बंद झाला पाहिजे. कारण आपण वेळेच्या अभावी आहोत, वेळेचं बंधन असतं, म्हणून वेळेत कार्यक्रम द्यावा लागतो आणि वेळेत बंद करावा लागतो. पण कार्यक्रम अजून संपलेला नाही आहे, कुणी जाऊ नका. हा सुंदर असा आनंद सोहळा आज आपण आपल्या करंजाडे महोत्सव 2019 वतीने साजरा करतो. आणि येत्या 30 तारखेला या ठिकाणी करंजाडे महोत्सव 2019 ब्युटी कॉन्टेस्ट या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे. आणि आमच्या करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाचे आधारस्तंभ म्हणजेच आमच्या मंडळाचे लाडके सरपंच माननीय श्री रामेश्वर आंग्रे साहेब, तसे आमच्या मंडळाचे लाडके उपसरपंच माननीय श्री योगेंद्र कैकाडी साहेब, आणि तसेच आमच्या मंडळाचे लाडके अध्यक्ष माननीय श्री जीवन चाळके साहेब, तसेच आमचे लाडके उपाध्यक्ष विनायक पोपट साहेब, तसे आमचे लाडके सचिव अमित यादव साहेब, तसे आमचे मंडळाचे लाडके सहसचिव शैलेश चव्हाण साहेब, तसे आमचे लाडके खजिनदार म्हणजेच माननीय श्री योगेश फापाळे साहेब, तसे आमचे लाडके सह खजिनदार सुदेश कामटे साहेब, तसे आमच्या मंडळाचे लाडके कार्याध्यक्ष भूषण चाळके साहेब यांच्या विद्यमातून हा सुंदर असा भव्य दिव्य करंजाडे महोत्सव 2019 या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे, आलेल्या प्रमुख मान्यवरांचे, आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आमच्या करंजाडे महोत्सव 2019 वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला तर मी जास्त बोलणार नाहीये, कारण आपल्या नृत्य आविष्कार देखील बघायचे आहेत. चला तर आम्ही पुन्हा घेऊन येत आहोत एक सुंदर असं गीत आणि सुंदर असा नृत्य आविष्कार खास आपल्याबद्दल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. घेऊन येत आहोत एक सुंदर असं नावाजलेलं गाजलेलं हे मराठी कोळी गीत. शिट्टी वाजली मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, आणि पदार गेला न भर हन पदर गेला न वर पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदर गेला न वर पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर.
लागली मग खेटू लागली रेटू लागली खेटू लागली रेटू लागली खेटू लागली माझ्या हृदयात धड धड कर पुरी जरा जपून दांडा धर 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 तिसऱ्याच गाडीला तिसऱ्याच भेटीला हो 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 तिसऱ्याच गाडीला तिसऱ्याच भेटीला ती घेऊन मला गेली पिक्चरला तुला 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 बाबा तुला बस हो ती घेऊन याला गेली पिक्चरला हो ओढू लागली ओढू लागली खेचू लागली माझं टास्कच भिर 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 पोरी जरा सपून दांडा धर 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 गाडी सुटली आन पदर गेला नवर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर हॅलो रेगे चित्रपटातील अतिशय नावाजलेले गाजलेले हे गीत आपल्याबद्दल सादर केलेलं आहे आनंद शिंदे आणि अवधूत गुप्ते यांचे स्वर अतिशय पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेड लावणारं हे गीत शिट्टी वाजली गाडी सुटली एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा टायमाचे पालन करतो आणि आम्हा कलावंतांना देखील वाटत नाही आहे की कार्यक्रम बंद करावा पण काय करणार आपल्याला वेळेत कार्यक्रम द्यावा लागतो वेळेत बंद करावा लागतो आणि खऱ्या अर्थानं आमच्या मंडळाचे आधारस्तंभ करण झाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ करण झाडे महोत्सव 2019 झालेले सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष जीवन चाळके साहेब उपाध्यक्ष विनायक पोपट साहेब सचिव अमित यादव साहेब सहसचिव शैलेश चव्हाण साहेब खजिनदार योगेश फापाळे साहेब सह खजिनदार सुदेश कामटे साहेब कार्याध्यक्ष भूषण चाळके साहेब तसेच आमच्या मंडळाचे लाडके सरपंच माननीय श्री रामेश्वर आंग्रे साहेब तसेच आमच्या मंडळाचे लाडके उपसरपंच माननीय श्री योगेंद्र कैकाडी साहेब यांच्या विद्यमातून हा सुंदर असा भव्य दिव्य करंजाडे महोत्सव 2019 या ठिकाणी आयोजित केलेला आणि आम्ही यांच्या प्रमुख मान्यवरांचे आमच्या मंडळाचे आधारस्तंभ यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हा कलावंतांना येथे येऊन आमचे सदाबहार कलाकृती सादर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरोखर धन्यवाद आणि येत्या 30 तारखेला या ठिकाणी करंजाडे महोत्सव 2019 ब्युटी कॉन्टेस्ट आयोजित केलेला आहे आपण प्रत्येक जण यायचं आहे आणि सहभाग घ्यायचा आहे कारण आपण प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा जसे आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात तसेच आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे जेणेकरून आपल्यामुळे या कार्यक्रमाला सुंदर अशी शोभा येईल धन्यवाद आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र
ज्या बाईकची चावी इथे सापडली आहे, जर ती कोणाची असेल तर त्यांनी बाईकशी संपर्क साधावा. उद्या दिनांक 27/11/2019 रोजी इथे स्थानिक कलाकारांचं नृत्य सादर होणार आहे, याची नोंद घ्यावी.